विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मानसशास्त्रातील चौथं जे प्रकरण आहे पत्ता 11 मधील ते मानवी विकास. मानवी विकासाच्या जन्मपूर्व अवस्थांची मागल्या भागामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. या भागामध्ये विद्यार्थ्यांनो आज आपण जन्मोत्तर अवस्थांची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, बालकाचा जन्म झाल्यापासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंतची जी अवस्था असते त्या अवस्थेला जन्मोत्तर अवस्था असे म्हणतात. पा म्हणजे विकासाच्या दृष्टीने मानवी जीवनाची विविधता किंवा मानवी जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात पा, तर त्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आपल्या जीवनांची विभाजनी केलेली दिसून येते पा. प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्या वर्तनाची जी वैशिष्ट्ये आहेत पा, तर त्या वैशिष्ट्यांनुसार आपल्या विकासाच्या अवस्था ठरलेल्या असतात पा. विकासाच्या टप्प्यामध्ये संपूर्ण जीवनाची विभागणी या जन्मोत्तर अवस्थेमध्ये केलेली पाहावयास मिळते पा. विद्यार्थ्यांनो, आज आपण जन्मोत्तर अवस्थेमध्ये वेगवेगळ्या अवस्थांचा समावेश होतो पा. तर त्यामध्ये पहिली अवस्था ती म्हणजे अर्भका अवस्था पा. विद्यार्थ्यांनो, आपण जन्मपूर्व अवस्था ही पाहिलेली पा. जन्मपूर्व अवस्था ही बालकाचा जन्म होईपर्यंतची काय अवस्था आहे आणि बालकाचा जन्म झाल्यानंतर ही अर्भका अवस्था काय होत असते, निर्माण होत असते पा. म्हणजेच बालकाचा जन्म झाल्यापासून ते 15 दिवसांचा जो कालखंड असतो त्या कालखंडाला अर्भका अवस्था किंवा नवजात अवस्था असे म्हणतात पा. आता ह्या जी नवजात अवस्था आहे पा, तर ह्या नवजात अवस्थेचे 2 प्रकार पडतात पा. एक पार्चुनेट अवस्था आणि दुसरी निओनेट अवस्था पा. विद्यार्थ्यांनो, ही जी पार्चुनेट जी अवस्था आहे पा, तर ही पार्चुनेट अवस्था बालकाचा जन्म झाल्यापासून 15 ते 30 मिनिटांचा जो कालावधी असतो पा, तर ह्या कालावधीला पार्चुनेट अवस्था असे म्हणतात पा. म्हणजेच बालकाचा जन्म झाल्यानंतर आपण जन्मपूर्व अवस्थेमध्ये पाहिलेले पा, बालकाच्या बिंबीतील जी नाळ असते पा, तर ती नाळ निघून आईच्या गर्भाशयातील एका ठिकाणी काय केली जाते, जोडली जाते पा. म्हणजे त्या नाळेमार्फत गर्भाशयातील अर्भक आपल्याला सर्व असणारे आवश्यक ते घटक मातेच्या रक्तातून आपल्याला घेत असतो पा. आता या अवस्थेमध्ये पार्चुनेट अवस्थेमध्ये बालकाचा जन्म झाल्यानंतर बालकाची मातेबरोबर नाळ जोडलेली असते पा. जन्म झाल्यानंतर ती नाळ तशीच असते पा. जोपर्यंत बालकाची ती नाळ कट केली जात नाही तोपर्यंतची ही पार्चुनेट अवस्था असते पा. बालकाची नाळ मातेबरोबर काटल्यानंतर बाळ आणि माता एकमेकापासून काय होत असतात, अलग होत असतात पा. तर अशा पद्धतीची ही अर्भक अवस्थेमध्ये पहिली अवस्था ती म्हणजे पार्चुनेट अवस्था पा. नंतर या अवस्थेमध्ये दुसरी जी अवस्था आहे पा, ती म्हणजे निओनेट अवस्था पा.
म्हणजे बालकाची नाळ कापल्यानंतर 15 दिवसापर्यंत जो कालखंड असतो पाहा, तर त्या कालखंडाला नियोनेट अवस्था असे म्हणतात पाहा. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने अर्भक अवस्थेमध्ये या दोन प्रकारच्या अवस्था आलेल्या आपणास पाहावयास मिळतात पाहा. आता या कालखंडामध्ये 15 दिवसाच्या कालखंडामध्ये या काळात नवजात बालक जे असतं पाहा, तर ते पूर्णतः वेगवेगळ्या परिवेशाशी किंवा त्या बालकाभोवती जे वेगवेगळे घटक आहेत पा, तर त्या सर्व घटकांशी त्या बालकाला समायोजन करावे लागते पा. त्यामुळे अर्भक अवस्था हा अतिशय महत्त्वाचा कालखंड मानला जातो पा. आणि या कालखंडामध्ये बालकाला तीन क्रिया करावं लागतात पा. एक श्वसन क्रिया, दोन दूध पिणे, तीन मलमूत्र विसर्जन. ह्या तीन प्रकारच्या क्रिया या अवस्थेतील प्रमुख आहेत, वैशिष्ट्य आहेत पा. विद्यार्थ्यांनो, जेव्हा मातेबरोबरची नाळ बालकाची तोडली जाते, तर त्या बालकाला सर्वप्रथम स्वतःचा श्वास चालू करावा लागतो पा. आणि स्वतःचा श्वास जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत त्या बालकाला ऑक्सिजन मिळणार नाही. म्हणून श्वसन क्रिया ही या अवस्थेतील महत्त्वाचं काय उद्दिष्ट आहे पा, वैशिष्ट्य पा. म्हणजे त्या बालकाला स्वतःहून श्वास हा घ्यावा लागतो पा. मग त्यासाठी बालकाच्या अंगावर पाणी टाकणे अशा प्रकारच्या क्रिया करून बालकाला काय केलं जातं, मोठमोठ्याने रडवलं जातं पा. आणि बालक ज्यावेळेस मोठ्याने रडतं त्यावेळेस ते श्वास काय करतं, आतमध्ये घेतं आणि बाहेर सोडायला शिकतं. अशा पद्धतीने पहिली क्रिया श्वसनाची पार पाडावी लागते पा. नंतर दुसरी क्रिया ती म्हणजे दूध पिणे. नुकतंच जन्मलेल्या अर्भकाला कसं गिळायचं, कसं प्यायचं हे माहीत नसतं. मग अशा वेळेस या अर्भकाला जर आपण चमचाने जर डायरेक्ट दूध त्याच्या तोंडामध्ये जर ओतलं, तर त्याला ते गिळता येणार नाही, त्याला लगेच काय लागेल, ठसका लागेल पा. म्हणून दूध पिण्याचं सुद्धा हे जे वैशिष्ट्य पा, हे वैशिष्ट्य सुद्धा बालकाला त्या ठिकाणी आत्मसात करायचं असतं पा. मग अशा वेळेस काय केलं जातं की दूध किंवा मध घेऊन त्या मध कापसामध्ये बुडवलं जातं पा. आणि त्याचा बोळा फक्त त्याच्या ओठावरती काय केला जातो, ठेवला जातो पा. आणि त्या ओठावरती ठेवल्यानंतर त्याचे जो पाजर असतो पा, तो पाजर बालकाच्या तोंडात उतरतो. मग हळूहळू बालक ते दूध किंवा ते मध हळूहळू घशाचं काय करत असतं, गिळण्याचा प्रयत्न करत असतं पा. तर अशा पद्धतीने दूध पिणे किंवा काहीतरी चाटणे अशा प्रकारच्या क्रिया बालकाला या अवस्थेमध्ये कराव्या लागतात पा. नंतर मलमूत्र विसर्जन जी क्रिया आहे पा, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जे अनावश्यक द्रव्य आहेत पा, तर हे लघवीच्या रूपामध्ये किंवा संडाच्या रूपामध्ये त्या बालकाला काय करावं लागतात, बाहेर टाकावं लागतात. तर अशा पद्धतीने बालकाला ह्या पहिल्या तीन क्रिया या अवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे असतात पण. आता या गोष्टी, या तिन्ही गोष्टी बालकाला स्वतंत्रपणे करावायच्या असतात पा. म्हणून जन्मानंतर बालकाला बऱ्याचशा गोष्टींबरोबर समायोजन साधावं लागतं पा. विद्यार्थ्यांनो, जोपर्यंत बालक गर्भाशयामध्ये आहे पा, तोपर्यंत त्या बालकाला आईच्या नाळेमार्फत सर्व गोष्टी काय होत असतात, प्राप्त होत असतात पा. परंतु जन्म झाल्यानंतर या बालकाला या सर्व गोष्टी स्वतः कराव्या लागतात. म्हणून या अवस्थेमध्ये किंवा या अवस्थेच्या शेवटच्या 15 दिवसापर्यंत या बालकाचं जन्माच्या वेळी
जेवढं वजन असतं पा तर त्या वजनामध्ये घट झालेली आपणास पावयास मिळते. तर त्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की बालकाला अनेक गोष्टींशी समायोजन करत असताना त्या ठिकाणी बालकाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, म्हणून बरीचशी शक्ती काय होते त्या ठिकाणी बालकाची खर्च होत असते पा. म्हणून या कालखंडामध्ये बालकाचं वजन काय होत असतं, कमी होत असतं पा. आता सर्वसाधारणपणे जर या कालखंडामध्ये बालकाचं वजन कमी होऊन किंवा बालकाचं वर्तन जर विस्कळीत स्वरूपामध्ये जर झालं तर कदाचित त्या बालकाचा मृत्यू देखील होऊ शकतो पा. म्हणजेच या अवस्थेमध्ये बालमृत्यूचं प्रमाण देखील काय असतं, जास्त असल्याचं या ठिकाणी आपल्याला काय होत असतं, दिसून येतं पा. म्हणजेच बालकावर परिवेशाशी समायोजन कशा पद्धतीने होतं त्यावर बालकाचं समायोजन काय असतं, अवलंबून असतं पा. बालकाचा जन्म जर नैसर्गिकरित्या झालेला जर असेल तर अशा वेळेस बालकाच्या समायोजनाच्या बालकाला समस्या भेडसावत नाही पा. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हे जे बालक आहेत पा, तर ह्या बालकाचा स्वतःचा 15 दिवसामध्ये ह्या बालकाला बऱ्याचशा गोष्टी काय करत असतात, घ्याव्या लागतात पा. विद्यार्थ्यांनो, नुकतं जन्मलेलं बालक आपण जर पाहिलं तर ह्या बालकाचं शरीर प्रमाणबद्ध असतं असं नाही. या बालकाचं पोटाचा आकार काय असतो, मोठा असतो. म्हणजे पोट हे बालकाचं काय झालं असतं, पुढं आलेलं असतं पा. डोके आणि पाठ यांच्या तुलनेने हात आणि पाय लहान असतात पा. तीव्र स्वरूपाच्या आणि वारंवार घडणाऱ्या असंघटित हालचाली बालक सतत करताना दिसून येतं पा. शिंकणे, चोखणे, चघळणे यासारख्या प्रतिक्षिप्त क्रिया करताना बालक आपल्याला काय होत असतं, दिसून येतं पा. रडणे, मोठ्याने ओरडणे किंवा मोरडल्यासारखा आवाज काढणे इत्यादी वर्तन वैशिष्ट्य अर्भक अवस्थेतील बालकामध्ये दिसून येतात पा. अर्भक अवस्था ही सर्वात छोटा कालखंड आहे पा. आणि या काळामध्ये बालकाला नवनवीन आणि वेगवेगळ्या वातावरणाशी संपूर्णपणे जुळवून घ्यावे लागते. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, ही पहिली जन्मानंतरची जी अर्भक अवस्था आहे पा, तर या अर्भक अवस्थेची आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतात पा. विद्यार्थ्यांनो, यानंतरची जी दुसरी अवस्था आहे ती म्हणजे शिशु अवस्था पा, किंवा या अवस्थेला काय म्हटलं होतं, शैशा अवस्था असं पण म्हटलं होतं पा. म्हणजे जन्म झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून ते 2 वर्षाचा जो कालखंड असतो पा, तर त्या कालखंडाला शैशा अवस्था किंवा शिशु अवस्था असे म्हणतात पा. ही अवस्था म्हणजे बालकाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते, कारण या अवस्थेमध्ये बालकाच्या विकासाचा पाया घातला जातो. बालकाच्या अभिवृत्ती, वर्तन आणि भावनिक प्रतिक्रिया या काळामध्ये विकसित झालेल्या आपणास पावयास मिळतात पा. व्यक्तिगत आणि सामाजिक समायोजनासाठी हा कालखंड खूप महत्त्वाचा मानला जातो पा. या कालखंडामध्ये
बालकाचा शारीरिक कारक आणि सामाजिक विकास झालेला आपणास पावयास मिळतो पा। बालकाचा जस जसा कारक विकास होत जातो पा त्या प्रमाणामध्ये बालक वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली करताना आपणास दिसून येतो पा। जस जसे त्याचा स्नायू आणि हाडे परिपक्व होतात पा तस तसं बालक वेगवेगळ्या हालचाली काय करत असतात करत असतात पा। सर्वसाधारणपणे दोन महिन्याचं जे शिशू असतं पा तर ते शिशू आपले डोकं इकडून तिकडं वळवण्याचं काय करत असतं प्रयत्न करत असतं पा। 6 महिन्याचा शिशू आधार घेऊन स्वतः बसू शकतो पा आणि 9 महिन्याचं जर शिशू जर असेल तर तो आधाराने भिंतीच्या म्हणा किंवा कोणाच्या तरी आधाराने हळूहळू चालू शकतो पा आणि 12 महिन्याचा शिशू आधाराशिवाय चांगल्या प्रकारे चालताना आपणास दिसून येतो पा। आता भाषेच्या बाबतीमध्ये सुद्धा शिशूचा भाषिक विकास होताना दिसून येतो पा। सुरुवातीला निरर्थक शब्द उच्चारणे, त्यानंतर बोबडे बोल बोलणे, त्यानंतर स्पष्ट शब्द बोलणे अशा टप्प्याटप्प्याने या शिशूचा भाषिक विकास झालेला आपणास दिसून येतो पा। म्हणजे कारक विकासामुळे उलटापालटा पडणे, रांगणे, बसणे, उभं राहणे, चालणे आणि वेगवेगळ्या वस्तू हाताळणे या सर्व गोष्टी या अवस्थेमध्ये बालक स्वतंत्रपणे करताना दिसून येतात पा। जर या अवस्थेतील बालकांना स्वातंत्र्य न दिल्यास त्या बालकाला जास्त राग येतो पा आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यास ही बालके नकारात्मक वृत्ती धारण करताना या ठिकाणी दिसून येतात पा। विद्यार्थ्यांनो या अवस्थेमध्ये किंवा अवस्थेतील कालखंडामध्ये परिचित अपरिचित त्यांना ओळखणे शारीरिक विकास क्रमाक्रमाने होत असतो, भाषिक विकासामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती त्याने केलेली असते पा। तर अशा पद्धतीने या काळात शिशु अवस्थेतील जे बालक असतं पा तर हे बालक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं पा। त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी व क्षमता यांचा टप्प्याटप्प्याने विकास होताना या ठिकाणी दिसून येतो पा। या अवस्थेमध्ये स्वतःची गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी शिशु हा नेहमी आपल्या मातेवर जास्त प्रमाणात काय असतो अवलंबून असतो पा। तर अशा पद्धतीने शिशु अवस्थेतील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात पा। नंतर तिसरी अवस्था ती म्हणजे बाल्य अवस्था पा। 2 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतचा जो कालखंड असतो पा तर त्या कालखंडाला बाल्य अवस्था असे म्हणतात पा। बाल्य अवस्थेचे सर्वसाधारणपणे 2 प्रकार पडतात पा, एक पूर्व बाल्य अवस्था, दुसरी उत्तर बाल्य अवस्था पा। आता पूर्व बाल्य अवस्था म्हणजे 2 वर्ष ते 6 वर्षांचा कालखंड म्हणजे
पूर्व बाल्य अवस्था होय पाम। या कालखंडामध्ये मुलांचा भाषिक विकास चांगल्या प्रमाणे झालेला असल्यामुळे त्यांना भाषा चांगल्या प्रकारची अवगत झालेली असते पा। शिवाय भाषा अवगत झाल्यामुळे विचार प्रक्रियेचा विकास होतो, मूर्त विचारांबरोबर अमूर्त विचारसुद्धा किंवा अमूर्त संकल्पना देखील चांगल्या पद्धतीने विकसित होत असतात पा। आणि या पूर्व बाल्यावस्थेमध्ये बालकाचा विकास हा चांगल्या पद्धतीने झालेला आपणास दिसून येतो पा। मुलामधील कार्यक्षमतेतील विकास करण्यासाठी पालकांची भूमिका या अवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते पा। या वयातील बालकांचे स्वतःच्या स्नायूंवर नियंत्रण असल्यामुळे बालक स्वतंत्रपणे वेगवेगळ्या हालचाली करू शकते, त्यामुळे बालकाचे सामाजिक संबंध वाढतात आणि या वयातील बालकांना अनेक प्रकारचे प्रश्न बालके समोरच्या व्यक्तीला विचारत असते पा। म्हणून या वयाला प्रश्नाचं वय देखील म्हटलं जातं पा, किंवा या वयाला चौकस वय असं म्हणतात पा। म्हणजे समोर दिसणाऱ्या वेगवेगळ्या घटकांवरती ते बालक सतत वेगवेगळे प्रश्न विचारत असतं आणि त्याची चौकस जी बुद्धी असते पा, त्या चौकस बुद्धीमुळे ते एखाद्या गोष्टीची सखोल माहिती प्राप्त करून घेण्याचा सतत प्रयत्न करत असते पा। आता या ठिकाणी या वयोगटामध्ये पालकाची भूमिका पूर्व बाल्यावस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची असते पा। आता कुटुंबातील पालक जर जास्त अधिकार व सत्ता गाजविणारे असतील तर असे पालक अतिशय कडक शिस्त कठोर शिक्षा देणारे जर पालक असतील तर अशी मुलं ही माणूसघाणी तुटक वागणारी मैत्री संपादन न करणारी अशी मुलाखत असतात तयार होत असतात पा। आता पालक जर प्रमाणापेक्षा मुलांना जास्त स्वातंत्र्य देणारी असतील तर असे पालक अतिशय शिथिल सुसंगतीचा अभाव मुलाकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवणारे पालक जर असतील तर अशी मुलं अपरिपक्व लहरी परावलंबी स्वनियंत्रणाचा अभाव मुलांमध्ये दिसून येतो पा। तिसरा मुद्दा येतो म्हणजे अधिकारयुक्त आणि दरारायुक्त असणारे पालक अतिशय खंबीर निश्चयी मर्यादा आणि ध्येयनुसार वागवणारे जर पालक असतील तर अशी मुलं तर्कसंगत विचार करणारी स्वातंत्र्याला उत्तेजन देणारी पालकांमुळे मुले चांगल्या प्रकारची सामाजिक कौशल्य विकसित करताना दिसून येतात पा। आणि पालकाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे अलिप्त पालक जर असतील तरी अलिप्त पालक फक्त मुलांना अन्न वस्त्र आणि निवारा एवढंच साहित्य काय करत असतात पुरवत असतात पा। आणि अन्न वस्त्र निवारा एवढीच देण्याची एवढीच भूमिका आपली आहे
असे जेव्हा पालक समजतात पा तेव्हा त्या कुटुंबातील जे बालक असतात पा तर ते तटस्थ उदासीन आणि नकारात्मक वर्तन करताना दिसून येतात पा। तर अशा पद्धतीने या चार प्रकारच्या पालकांमुळे त्याचा परिणाम मुलांवर कशा पद्धतीने होतो याची माहिती आपण इथं पाहिलेली आहे पा। विद्यार्थ्यांनो, पूर्व बाल्यावस्था ही पालकाच्या दृष्टीने खेळण्याचं वय मानलं जातं पा। म्हणून या कालखंडामध्ये पालक मुलांना वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणून देतात आणि त्या खेळण्यासोबत बालक खेळताना दिसून येते पा। शिक्षण तज्ज्ञ या वयाला शालेय पूर्व वय म्हणतात, कारण या वयामध्ये मूल शाळेत जाण्याच्या तयारीत असतं पा। मानसशास्त्रज्ञ या वयाला टोळीपूर्व वय म्हणतात पा, कारण या वयातील मुले सुरुवातीला एकटीच खेळताना करत असतात दिसून येतात पा, आणि त्या मुलांकडे जी खेळणी असते पा तर ती खेळणी इतर मुलांना ते देत नाहीत। परंतु पूर्व बाल्यावस्थेच्या शेवटी ही मुलं घराचा उंबरठा ओलांडून जेव्हा घराच्या बाहेर पडतात पा तेव्हा समाजातील इतर मुलांबरोबर त्यांचा संबंध येतो, आणि अशा म्हणजे ह्या मुलामध्ये ती मुलं मिसळतात आणि चांगल्या पद्धतीने एकमेकाला समजून घेतात। म्हणून मानसशास्त्रज्ञ या पूर्व बाल्यावस्थेला टोळीपूर्व वय असं म्हणतात पा। आणि यानंतर पूर्व बाल्यावस्थेतील बालकांना अपरिचित व्यक्तींबद्दल चिंता आणि आपल्या माणसापासून दूर जाण्याची भीती किंवा चिंता या मुलांना सतत वाटत असते पा। विद्यार्थ्यांनो, यानंतर बाल्यावस्थेतील पुढची अवस्था आहे ती म्हणजे उत्तर बाल्य अवस्था पा। सर्वसाधारणपणे 6 वर्ष ते 11 वर्षांचा जो कालखंड असतो पा तर त्या कालखंडाला उत्तर बाल्यावस्था असे म्हणतात पा। या अवस्थेला मानसशास्त्रज्ञ टोळीचं वय म्हणतात पा, म्हणजे या वयात मुले आणि मुली आपापले गट बनवतात पा आणि त्या गटामध्ये वेगवेगळे खेळ खेळताना दिसून येतात पा। वाचण्याचे, लिहिण्याचे आणि गणितातील मूलभूत कौशल्य या कालखंडामध्ये विकसित झालेले असते पा। शिक्षण तज्ज्ञाच्या मते हा काळ कौशल्य विकासाचा असतो। सूक्ष्म कौशल्यांबरोबर डोळे, हात यामध्ये समन्वय वाढत जातो। तसतसे उत्तर बाल्यावस्थेतील जे बालक आहेत पा तर त्या बालकांचा बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होत असतो पा। म्हणजेच बौद्धिक विकासामध्ये विचार करणे, तर्क करणे अशा प्रकारचा विकास बालकामध्ये झालेला दिसून येतो पा। पालकांसाठी हा कालखंड अतिशय त्रासदायक ठरतो, कारण या कालखंडामध्ये बालक चौकस बुद्धीने अनेक प्रकारची प्रश्न पालकाला तो विचारत असतो पा। म्हणजे जेव्हा बालक पालकाला वेगवेगळी प्रश्न विचारत असतो पा तर अशा वेळेस तो बालक नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरताना पावयास मिळतात पा।
म्हणजे त्याचे समाधान सरळ साध्या उत्तराने होत नाहीत, म्हणून अतिशय खोलवर जाऊन त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे पालकांना द्यावी लागतात पा. म्हणून चौकस बुद्धीने हे बालक काय करत असतात, प्रश्न विचारत असतात पा. नंतर या अवस्थेतील पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे संपादनाची गरज निर्माण होण्याच्या दृष्टीने हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. तर ह्या कालखंडामध्ये वेगवेगळी कौशल्य बालक संपादन करत असतं पा. आणि या अवस्थेचं शेवटचं जे वैशिष्ट्य पा तर ते म्हणजे मानसशास्त्रज्ञ या अवस्थेला टोळीचं वय असे म्हणतात पा. विद्यार्थ्यांनो, आज आपण जन्मपूर्व अवस्थेतील अर्भक अवस्था, शिशुअवस्था, बाल्यावस्था ह्या तीन अवस्थांची माहिती पाहिलेली आहे पा. उरलेल्या अवस्था आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.